झिका हा आजार आहे, हा जो डेंग्यूचा किंवा चिकनगुन्याचा जो डास आहे, एडीज इजिप्टा, त्याच डासामार्फत हा पसरत असतो. या आजारामध्ये गरोदर मातांना मात्र विशेष काळजी घ्यावी लागते, कारण या आजाराचा व्हायरस हा आईपासून गर्भापर्यंत पोचत असल्याने जर तो गर्भ हा वाढीच्या काळात असेल तर त्याला विकृती निर्माण होण्याची शक्यता असते. विशेषतः मेंदूचा आकार बारीक होणं, ज्याला आम्ही एनेन्केफॅली म्हणतो. झिका व्हायरस हा असुरक्षित संबंध, दूषित रक्त आणि दूषित सुया यांच्या मार्फतही पसरत असतो. पुण्यामध्ये झिकाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होताना पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस हे रुग्ण जे आहेत ते वाढत आहेत, मात्र यावरती पुणे महापालिकेने देखील योग्य पाऊल उचललेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुण्यातील जे महापालिकेतील सहाय्यक आरोग्य अधिकारी आहेत राजेश दिगे यांनी झिकाबद्दल काय माहिती दिलेली आहे, याची लक्षणे काय आहेत त्याबद्दल काय माहिती दिलेली आहे, त्यांनी काय उपाययोजना केलेल्या आहेत, आपण काय म्हणत आहेत राजेश दिगे आपण पाहूयात. पुणे शहरामध्ये यावर्षी झिका रुग्णांच्या केसेस तुरळक प्रमाणात शहराच्या विविध कोपऱ्यामध्ये आढळून आलेले आहेत, परंतु नागरिकांनी घाबरून जाण्याचं काही कारण नाही. मुळात झिका हा आजार आहे, हा जो डेंग्यूचा किंवा चिकनगुन्याचा जो डास आहे, एडीज इजिप्टा आहे, त्याच डासामार्फत हा पसरत असतो. परंतु डेंग्यू आणि चिकनगुन्याच्या तुलनेत झिकाचा जो आजार आहे हा त्या मानाने फारसा प्रभावी नाही. हा बरेचदा हा आजार जर योग्य आहार, भरपूर पाणी प्यायलं किंवा क्रोझिनसारख्या गोळ्या वगैरे घेतल्या तर बरेचदा हा घरच्या घरी बरे होणारा आजार आहे. याच्यासाठी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट राहावं लागत नाही. परंतु ह्या आजारामध्ये गरोदर मातांना मात्र विशेष काळजी घ्यावी लागते, कारण या आजाराचा व्हायरस हा आईपासून गर्भापर्यंत पोचत असल्याने जर तो गर्भ हा वाढीच्या काळात असेल तर त्याला विकृती निर्माण होण्याची शक्यता असते. विशेषतः मेंदूचा आकार बारीक होणं, ज्याला आम्ही एनेन्केफॅली म्हणतो, किंवा गुलेनबारी सिंड्रोम, जीबी सिंड्रोम, म्हणजे हातापायाची शक्ती क्षीण होणं, अशा प्रकारचे जे काही गोष्टी असतात त्या होऊ शकतात. परंतु एक फॉर्च्युनेट भाग असा आहे की आजपर्यंत भारतात आढळलेल्या जे झिका व्हायरसची स्ट्रेन आहे त्याच्यामुळे बाळामध्ये व्यंग निर्माण झालेली नाही आहेत, त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही. परंतु स्त्रीरोग तज्ज्ञांकडून दर आठवड्याला किंवा दोन आठवड्याला नियमितपणे तपासणी करून घेणं हा याच्यावर एक उपाय आहे. आपल्या माध्यमातून कशा प्रकारची काळजी घेतली जाते पुणे शहरात? पुणे महानगरपालिकेला जेव्हा कधी आपल्या राष्ट्रीय विषाणू संस्थेकडून एखाद्या रुग्णाचा पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त होतो तेव्हा आपण त्या रुग्णाच्या परिसरामध्ये दोन प्रकारच्या टीम्स कार्यान्वित करतो. मेडिकल टीम म्हणजे जे आमच्या सिस्टर्स असतात ते त्या भागातल्या उद्रेकग्रस्त भागातले त्यासारखी लक्षणं असणारे इतर रुग्ण आणि गरोदर माता यांची यादी तयार करतात. त्यांना समुपदेशन करून त्यांचे रक्त नमुने NIV कडे तपासणीसाठी पाठवून देतात. आणि जी दुसरी आमची कीटक विभागाची टीम आहे ती त्या भागातली जी घरं आहेत, मग ती सोसायटी असू दे किंवा वस्ती असू दे, त्या भागातल्या घरोघरी जाऊन जे पाणी साठवण्याची भांडी आहे तिथे डासांचा कुठे उपद्रव झाला आहे का याची माहिती घेते. तर डासांचा उपद्रव झाला असेल तर त्या ठिकाणी ते ब्रीडिंग नष्ट केलं जातं, औषध फवारणी केली जाते. याखेरीज रुग्ण आढळलेल्या परिसरामध्ये इन हाऊस धूर फवारणी ज्याला आपण म्हणतो ती केली जाते. हा संसर्गजन्य आजार म्हणता येणार नाही, हा व्हेक्टर बॉर्न डिसीज या प्रकारामध्ये मोडतो. जर एखाद्या इन्फेक्टेड माणसाला जर डास चावला तर डासाचं इन्फेस्टेशन होतं आणि हा डास निरोगी माणसाला चावला तर हा पसरू शकतो. याखेरीज झिका व्हायरस हा असुरक्षित संबंध, दूषित रक्त आणि दूषित सुया यांच्या मार्फतही पसरत असतो. परंतु हा जसं आपण कोविडमध्ये पाहिलं की रॅपिडली तो स्प्रेड होत होता तशा प्रकारातला हा आजार नाही, त्यामुळे घाबरून जाण्याचं कारण नाही. या आजारावर काळजी घेणं हाच एक उपाय आहे. या आजारासाठी हा सेल्फ लिमिटिंग इलनेस या प्रकारातला असल्याकारणाने जर 2-3 दिवस ताप येणं किंवा रॅश येणं अशी लक्षणं दिसतात, जर घरीच व्यवस्थित भरपूर पाणी प्यायलं, निरोगी जीवनशैली म्हणजे ज्याला आपण ताजं अन्न खाणं किंवा बाहेरचं अन्न न खाणं, अंगभर कपडे घालणं, एक्सपोज पार्टवर मस्क्युलर रिपेलंट लावणं, दिवसासुद्धा गुड नाईट सारख्या मस्क्युलर रिपेलंट औषधं चालू ठेवणं, त्यानंतर दिवसा जर झोपायचं असेल तर मच्छरदाणीचा वापर करणं, यासारख्या जर गोष्टी केल्या तर हा आजारामध्ये फारशी काळजी करण्याचं कारण नाही. फक्त गरोदर महिलांना मात्र माझं एक असं आव्हान राहील की गरोदर महिलांनी विशेष करून ज्या
9 आठवड्यापासून 24 आठवड्यापर्यंत ज्याच्यामध्ये बाळाचे विशेष करून अवयव तयार होत असतात, तर अशा काळामध्ये गरोदर महिलेने अधिक सतर्कपणे आपल्या स्त्रीरोग तज्ज्ञांच्या संपर्कात राहून वेळोवेळी एन टी स्कॅन, अनोमली स्कॅनसारखे USG जे प्रकार आहेत ते करून घेतले पाहिजेत आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढील उपचार घेतले पाहिजेत. पुणे शहरामध्ये आत्तापर्यंत 15 रुग्ण आढळून आले आहेत, तर त्या ते शहराच्या कुठल्याही एका विशिष्ट भागात आढळून आलेले नाही आहेत, ते शहराच्या विविध भागात आढळलेले आहेत. परंतु आता जेव्हा कधी एखादी गरोदर महिला या आजारांनी बाधित झालेली आम्हाला दिसून येते तेव्हा आम्ही त्या भागातल्या बऱ्याचशा गरोदर महिलांचे रक्त नमुने तपासणीला पाठवतो. त्यामुळे आपल्याकडे सर्वेलन्स हा अतिशय चांगला होत असल्यामुळे नवीन केसेस त्या भागात आपल्याला दिसून येतात. परंतु त्या ज्या केसेस आहेत त्या दिसून येतात त्या आपल्या चांगल्या सर्व्हेलन्स ॲक्टिव्हिटीमुळे दिसून येत आहेत. याचा अर्थ आजाराचा प्रसार होतो आहे किंवा आजाराचा संसर्ग वाढतो आहे असा होत नाही. इतर नागरिकांना काय आव्हान? इतर नागरिकांना तसं पाहिलं तर हा आजार हा कुठल्या एखाद्या विशिष्ट भागात दिसून येत नाही. काही अगदी अतिशय इलाईट सोसायटीमध्ये सुद्धा हा आजार दिसून आलेला आहे, तर अगदी काही स्लम भागामध्ये पण दिसून आलेला आहे. तर जिथे जिथे पावसाचं पाणी किंवा घरामध्ये पाणी साचलेलं आढळून आलेलं आहे, तर एडिस इजिप्टाय हा डास हा स्वच्छ पाण्यामध्ये अंडी घालत असल्यामुळे अशा ठिकाणी ब्रीडिंग आढळून येत आहे. जर तुम्हाला घरामध्ये कुठेही डासांच्या आळ्या आढळून आल्या तर ताबडतोब ते भांडं रिकामं करून उपडं करून ठेवणं आणि पुढचे 24 तास त्याच्यात कुठलंही पाणी न भरणं हा एक उपाय आहे. जर असं केलं नाही तर डासा त्या भांड्याच्या तळाला चिकटलेली डासाची अंडी पुन्हा हॅच होऊन त्यातनं पुन्हा डासांच्या आळ्या तयार होऊ शकतात. डासांच्या बाबतीत हा डास हा घरामध्ये वाढत असल्यामुळे आत्ता सध्या आपण इन हाऊस फॉगिंग पद्धत जी आहे की घरामध्ये आणि त्याच्या परिसराच्या 100 घरांमध्ये धुराळणी करणे हा प्रकार आपण करत आहोत. त्याखेरीज सोसायटी परिसरात औषधाचं स्प्रेईंग करणं, जर साठवायची पाणी असेल तर त्याच्यामध्ये आबेट नावाचं औषध टाकून डास नष्ट करणं हे आपण करत आहोत. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पुणे शहरात विकास कामं चालू आहेत आणि तिथे आत्ता काम बंद असल्यामुळे जर स्वच्छ पाण्याचं मोठं तळं वगैरे साठलेलं असेल तर अशा ठिकाणी आम्ही गप्पी मासे पण सोडत आहोत.